अखेर इस्रोची हनुमान उडी यशस्वी झाली. संपूर्णतः नव्या आकाराचे GSLV Mk3 या प्रक्षेपकाची पहिली चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. या प्रक्षेपकाचे वजन तब्बल 630 टन एवढं आहे. म्हणजेच PSLV या इस्रोच्या भरवशाच्या प्रक्षेपकापेक्षा सुद्धा दुपटीपेक्षा जास्त, तर GSLV Mk1 आणि Mk2 पेक्षा 50% अधिक आहे. आजच्या चाचणीद्वारे आपण GSLV Mk3 या शब्दशः अवाढव्य असलेल्या प्रक्षेपकाची सिद्धता तपासण्यात यशस्वी झालेलो. या मोहिमेद्वारे क्रू मॉडेल रिट्रॉइड एटमॉस्फेरिक एक्सपेरिमेंट म्हणजेच केअर हा प्रयोग करण्यात आलेला आहे. सुमारे 3.7 टन वजनाचं क्रू मॉडेल म्हणजेच अंतराळ कुपी आपण आकाशात पाठवलेली आहे. ही अंतराळ कुपी रॉकेटने अवकाशामध्ये झेप घेतल्यावर साधारणतः 20 मिनिटांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये पॅराशूटच्या सहाय्यानं उतरवली असून तिच्या ताकदीची आणि क्षमतेचीही तपासणी पूर्ण झाली आहे. याच प्रकारच्या कुपीतून पुढच्या काळामध्ये आपण अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवणार आहोत, समानवी अवकाश मोहीम हाती घेणार आहोत. The LVM Mark III. The performance of the two solid stages S-200 as well as the liquid core stage L-110 was as expected. We also had another experimental module in this mission, that is the unmanned crew module test to understand the re-entry characteristics. That also has worked extremely well. The crew module has splashed down as expected in the Bay of Bengal. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.